जाख माथा तालुका गंगापुर शेतकरी प्रकाश भवार यांनी आपल्या शेतात पिकवलेली केळी गंगापुर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर मोजली असता 3390 किलो भरली व खाजगी काट्यावर मोजली असताना 4145 किलो भरली। यामध्ये तब्बल 755 किलो वजनाची तफावत आढळून आली आहे। अशाच प्रकारे अनेक शेतकरी बांधवांची वजन काट्यात तफावत करून हजारो रुपयांची आर्थिक लूट गंगापुर कृषि उत्पन्न बाजार समिति करत आहे। यावर कारवाई होणार कधी अशी मागणी संतप्त शेतकरी करतात। ब्यूरो चीफ अनवर पठान, भारतीय जनमत न्यूज, औरंगाबाद। काल केळी आणल्यानंतर 110 कॅरेट होते। तर आम्ही तिचा मोज काटा बिटा केला, खाली काटा करून गाडी नेलेली होती। भरेल गाडीचा काटा करायला आलो होतो, आम्हाला त्याच्यामध्ये फॉल्ट वाटलाय। आमचे पहिले जेवढे काटे झाले होते त्याचं कमीत कमी 25 ते 26 क्विंटल असे बसायचे ते खाली वजन। त्याच्यावर निसतं निव्वळ वजन 25 क्विंटल ते 26 क्विंटल बसायचं आणि बाकी कालचं होतं तर खाली 15 क्विंटलच बसलं इथे। तर आम्हाला याच्यामध्ये भरपूर फॉल्ट वाटला आहे, त्याच्यामुळं आम्ही गाडीचं परत रिपीट काटा दुसरीकडे नेऊन केला। तर तेव्हा त्याचं वजन इथं बाजार समितीच्या काट्यावरती 33 क्विंटल 90 किलो बसले आणि दुसरीकडे नेलेलं काट्यावरती त्याचं वजन 41 क्विंटल 25 किलो बसलेलं आहे। म्हणजे जवळपास जवळपास कमीत कमी तो 7.5 क्विंटलचा फॉल्ट आहे काट्यामध्ये। तर तुम्ही कोणाची भेट घेतली आता? तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तिथं त्यांना एक निवेदन दिलंय। आता आम्ही इथून एक निवेदन सहाय्यकने बांधत तिथे एक तक्रार करतात त्यांच्याविषयी। इथं आल्यानंतर आम्हाला आम्ही म्हणलो होतो की काट्यामध्ये फॉल्ट, त्यांची आऱ्यातुऱ्याची भाषा इथं वापरत होते आम्हाला। ते तुम्हाला काय करता येईल तुम्ही करून घ्या, काय तुम्हाला हे करायचं केस करा, भानगडी करा, शिव्यागाळ करीत होते आम्हाला। काही नाही, तुमच्याकडून काही बी करू शकतो तुम्ही। म्हणजे शेतकऱ्याची हे एकदम म्हणजे कोण होते शिवेगाळ करणार, कोण होत ठोकाळण ते होते। त्याच्यानंतर बरं तिथले कार्यकर्ते होते, यांचा आता आम्हाला शेतकरी असल्यामुळं तिथले पदभार कोण संबंधाचं आम्हाला माहिती नाही। बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत्रा भारतीय जनमत न्यूज।